हॅलो, आपण आलो आहोत आज पिनॅकल्स नॅशनल पार्कला. हे अमेरिकेतलं सर्वात नवीन असं नॅशनल पार्क आहे. अराऊंड एक 10-15 वर्षापूर्वी, आय थिंक 10 वर्षापूर्वी ओबामा यांनी त्याचं उद्घाटन केलं आहे. सो कम्पॅरेटिवली खूपच नवीन नॅशनल पार्क आहे. आणि आपण जाणार आहोत आज कॉन्डोर अँड गल्च ट्रेलला, विच इज 5.5 miles अँड विल बी गेनिंग अराउंड 1600 feet of elevation. So let's see how it goes. इथे तुम्ही क्लाइंबर्स बघू शकता, जसं की एक इथे क्लाइंबिंग करताय वरती. काही लोक इथे स्टार्ट दिसतात, काही लोक इथून आहे. तर एकदम एरिया चेंज झालाय. हे चांगलं बेसिक हायकिंग जर तुम्हाला शिकायचे असेल तर हे असे प्लेसेस चांगले जिथे कमी हाईटमध्ये तुम्ही हायकिंग करू शकता आणि एक्सपिरियन्स अनुभवू शकता बिफोर गोईंग फॉर डिफिकल्ट हाईक्स. आम्ही असं हाईक नाही कर म्हणजे क्लाइंब नाही करणार आहे, तर चालत जाणार आहे. तर मग केव्समधून पण रोड जातो, तेव्हा आपल्याला बघायला भेटेल पुढे. सो आता आली आहे पहिली गुफा केव, ज्याच्यातून आपण फर्स्ट टाईम जाणार आहे. Everyone is excited to get into the cave. छोटीशी बारी आहे, त्याच्यातून आपण चालू. आता इथून फ्लॅश लाईट रिक्वायर्ड आहे मध्ये जाण्यासाठी. सो एक्साइटेड टू गो इन टू द जबरदस्त. हां, गांजाचा स्मेल येतो. सगळा केव्हचा रस्ता आहे. केव्ज मध्ये एकदम असं थंडगार वाटतंय आणि मस्त नजारे. अशा प्रकारे आपली पहिली केव संपलाय. पूर्ण वाकून जावं लागतंय. सीता गुंफा जशी नाशिक मध्ये आहे तसं फील येत आहे. Oh.
खूप नॅरो रोड आहे. अरे वा, असे दगड, असे मोठमोठे दगड, असे त्याच्यातून रस्ता, खूप भारी एक्सपिरियन्स येतो आणि असं वाटतं की आपण कुठल्या तरी वेगळ्या जागेवर आलो. आमची सगळी मंडळी चालली पुढे, मी त्यांच्या मागं मागं त्यांना फॉलो करतोय. माती नावाचा प्रकारच नाही ना, खडक आहे डायरेक्ट. असं काही ठिकाणी असं बसून जावं लागतं. हा मुरुम, मुरुमच दिसतंय इकडचा मुरुम असतो. अच्छा वोल्केनिक रॉक्स आहे का? खूप भारी वाटतं असं जायला, रस्ते भारी. इथं पाणी दिसत आपल्याला, रिझर्वायरचं पाणी इथे वाहत आहे. असं मस्त थंड हवा येते इथे. सगळ्या गोष्टी मोस्टली सगळीकडे तुम्हाला अशा गोष्टी दिसेल, कुठं जायचं कुठे नाही, तर खूप प्लॅनिंग असतं या गोष्टी, जेणेकरून लोकांचा एक्सपिरियन्स अजून चांगला करू करतात. तर मॅनेजमेंटचं काम पण खूप मस्त आहे असतं इथे. व्यवस्थित आधी सुटसुटी आय कॅन सी इट लुकिंग. ए इथे एक पोस्ट सांग. छोटी सी कॅव आहे आणि त्याचा व्ह्यू पुढे मस्त आहे. सगळे वोल्केनिक रॉक्स आहे आणि असे रॉक्स इथेच बघायला भेटतात. आता आपण हळूहळू वरती चाललो आहे, अजून एलिव्हेशन गेन करत आणि एकदम टॉपला गेलं की असं त्या साईडला अजून असेच रॉक्स आहे ते सगळे दिसतील आपल्याला. ऊन जरा चांगलंच वाढलं आहे, एवढं नाही आहे पण आहे. भरपूर पाणी आणि इलेक्ट्रोलाईट घेऊन गेटरेट सोबत ठेवायचं, जेणेकरून थकणार नाही आणि चालत राह. याला कॉन्डोर म्हणतात, आता उडताना दिसतं कॉन्डोर इथला पक्षी. त्याचे पानं व्हाईट कलरचे असतात, दिसू शकतात इथे. हे असं पण वल्चरच आहे, गरुड, गरुडसारखं.
वाटतं इथं सापड दिसत. एक माणूस स्मॉल छोटा त्याच्या बाळाला पण घेऊन ट्रेक साईडला. हा म्हणजे खालून वरपर्यंत आलाय. बापरे आता हे थोडे स्टिप स्टेप्स आलेले. आता हे झाड बघायला खूप दगड कितका मोठा असा वरती एकदम 90 degree बघायला वाटतं. छोटे छोटा स्टेप्स बनवले आहेत तिथून जायला सोपं आहे. ती मुलगी लई भारी. छोट्या स्टेप मध्ये चढायला स्टेप्स. I think we are finally at the top of the mountain. No. Finally summit se jawala hai almost. एनर्जी सोर्स फॉर ट्रेक स्लॅश हाईक. काही नाही काही नाही नॉर्मल. अप्रतिम नजारा. समोर घर दिसत खाली. झाडावर पण लाईट लावतात. लाइटिंग आहे याच्यामध्ये. फायबर ऑप्टिक्स टाकलेलं आहे त्याची लाइटिंग दिसते आपल्याला.
बीचच्या जवळ आलंय. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे, मस्त वाटतंय. अँटिक शॉप्स आहे इथं, वेगळ्या गोष्टी भेटतात, कॉस्मेटिक्स. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, सॉफ्ट टॉईज पासून कार्स, हे नाईफ्स वगैरे पण भेटतात इथे. कॅप्स वगैरे सेक्शन, कार्स. हे कपडे वगैरे, हे बीच आहे, पिझमो बीच आहे, तिथे कपडे, जॅकेट्स. हे मेरीमेंट घरात लावण्यासाठी वेगवेगळे बोर्ड्स विथ मेसेज ऑन इट.